हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू इम्पॉर्टंट एंड इंटरेस्टिंग टॉपिक। तर आतापर्यंत आपले वन इंट्रोडक्शन, फ्लुइड, प्रेशर, सर्व येलो लाइन्स वाले टॉपिक आपण कवर केलेले आणि आपण आलेले आहे फोर्थ टॉपिक मध्ये। आणि फोर्थ टॉपिक मध्ये सुद्धा आपण बरेचसे टॉपिक जे फर्स्ट मधले कवर केलेले अबाउट द सरफेस टेन्शन। सरफेस टेन्शन म्हणजे काय आपण बघितलं होतं, तर स्पायडर, वॉटर स्पायडर आहे ना, पाण्यावर चालतो, हे सरफेस टेन्शनसाठी एक्झाम्पल दिलं होतं। तुम्ही सकाळी ब्रश करता तर टूथपेस्ट जे तुमच्या माउथमध्ये असणारं जे काही वॉटर लेवल आहे त्याचं सरफेस टेन्शन कमी करतं आणि ती दातातली जी घाण आहे ती काढू शकतं। सरफेस टेन्शन साबणामुळे, वॉशिंग पावडरमुळे कमी होतं पाण्याचं आणि पाणी मळापर्यंत, कपड्यातल्या मळापर्यंत पोचू शकतं। हे झालं सरफेस टेन्शनचं उदाहरण। परत फ्रेंड्स, सरफेस टेन्शन जे काही आहे ती एकदम महत्त्वाची गोष्ट आहे फ्लुइडच्या संदर्भामध्ये। मग तिचा जर अभ्यास करायचा असेल की सरफेस टेन्शन एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला तर कसं करायचं, म्हणजे मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन ह्या थेरीने ते एक्सप्लेन केलेले आहे। परंतु ही थेरी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावी यासाठी ह्या टर्म्स महत्त्वाच्या आहे। इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे जे काही मॉलिक्युल्स असतात ना सबस्टन्सचे, फ्लुइडचे, सॉलिडचे, लिक्विडचे, तर यामध्ये असणाऱ्या ॲट्रॅक्शनला इंटरमॉलिक्युलर फोर्स आपण असं म्हटलं होतं। आणि सिमिलर सबस्टन्समधले जर का मॉलिक्युल्स असतील, म्हणजे वॉटर वॉटर मॉलिक्युल्स असतील तर कोहेसिव्ह फोर्स असतं, वॉटर आणि ग्लासमधले मॉलिक्युल्स असतील तर त्यांच्यामध्ये जे काही फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असेल ते ॲडेझिव्ह फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असेल। रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, तुम्हाला मोबाईलचं उदाहरण दिलं होतं मी की मोबाईलची कशी रेंज असते, तर प्रत्येक मॉलिक्युलच्या सेंटरपासून असं मॅक्झिमम डिस्टन्स की अप टू विच इट्स फोर्स इज इफेक्टिव्ह, त्याला म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स। सरफेस फिल्म पण आपण बघितली होती की आता आपल्याला ज्या ज्या डायग्रॅम उपलब्ध आहे त्या त्या डायग्रॅमवरून आपण बाकीचं डिस्कशन करूया। हे अबाउट द आपण काय केलं होतं, सरफेस टेन्शन बघितलं होतं, मॉलिक्युलर थेअरीसाठी इंटरमॉलिक्युलर फोर्स, दोन टाईपचे इंटरमॉलिक्युलर फोर्स असतं, मग कोहेसिव्ह फोर्स तुम्हाला सांगितलं, फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स, अँड द फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज वॉट, ॲडेझिव्ह फोर्स। रेंज म्हणजे काय, द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्युल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स। स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, आता हा मॉलिक्युल्स आहे तर त्याच्या रेंज इतकी तुम्ही रॅडियस घेऊन जर का स्पियर तयार केला तर तयार होतो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, an imaginary sphere with molecules at its center and radius equal to the molecular range is called as what, sphere of influence of the molecules. The sphere around the molecules A shown in the following figure. यामध्ये जे काही आहे तो आपल्याला sphere of influence दाखवलेला आहे। ओके, या सर्व गोष्टी झाल्या आहे पण नवीन गोष्टीशी हे खूप निगडीत आहे म्हणून हे मी रिपीट घेऊन टाकलं। मग आता आपण सरफेस फिल्म, तुम्हाला मी सांगत होतो इंट्रोडक्शनच्या वेळेसच, त्याच्यात काय की ही हा जो लेअर आहे येलो कलरचा ती सरफेस फिल्म आहे, म्हणजे सरफेस लेअर ऑफ लिक्विड, दिस इज द सरफेस लेअर। बघा, पाणी जे आहे ना एकजीव दिसतं तुम्हाला, कोणतंही फ्लुइड एकजीव दिसतं, परंतु त्याच्यात वेगवेगळे लेअर्स आहे। जसे तुम्ही तुमच्या वही आहे, नोटबुक आहे, तिच्यामध्ये पेजेसचं कसे लेअर आहे तसे लेअर्स आहे, म्हणजे सरफेस लेअर ऑफ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज वॉट, सरफेस फिल्म। इंटरमॉलिक्युलर फोर्स इतकी त्याची काय असते, रेंज असते, अशा फिल्मला सरफेस फिल्म म्हटलं होतं। आणि फ्री सरफेस म्हणजे काय, म्हणजे ह्या लिक्विडच्या वरती जे काही दॅट इज नोन ॲज वॉट, फ्री सरफेस। It is the surface of fluids which does not experience any shear stress. The surface of fluid which does not experience any shear stress is called as free stress of hot liquid. As shown in above
xy is the what? Free surface of liquid. Okay? मग म्हणजे एक्स वायच्या वरती जे होतं ते फ्री सर्फेस ऑफ लिक्विड झालं. इतकी टर्मिनॉलॉजी म्हणजे एवढ्या सर्व्या टर्म्स तुम्हाला लागणार आहे कशासाठी, तर आता जो नवीन टॉपिक आपण सुरू करणार आहे त्यासाठी या सर्व्या टर्म्स तुम्हाला लागणार होत्या. म्हणजे आपण जो नवीन टॉपिक सुरू करणार आहे तो हा असणार आहे आता एफ, सर्फेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. खरा हे मेन हेडिंगचाच पार्ट या, परंतु हे समजलंच नसतं तुम्हाला हे घेतल्याशिवाय. चला तर मग आपण आता सर्फेस टेन्शन जे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी समजून घेऊया. ओके, मग आता नेहमी नेहमी डायग्रॅम काढायची गरज नाही, एकाच टॉपिकशी निगडीत आहे म्हणून ही डायग्रॅम आपली आपण वापरणार आहे या एक्सप्लेनेशनसाठी. लक्षात असू द्या तुम्हाला, नुसतं हे जर टॉपिक आलं तर हीच डायग्राम वापरायची. ठीक आहे, एक्झाममध्ये जर विचारला गेला तर सर्फेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. एज शोन इन अबव फिगर, वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक्स वाय इज द फ्री सर्फेस ऑफ द लिक्विड आणि एक्स डॅश y dash is the inner layer parallel to the what? xy at distance. As shown in above figure, xy is the free surface of the liquid. हा free surface of liquid आहे बघा, इथे लिहूनच ठेवलं. And x dash y dash is the inner layer. हा आतला पाण्यातला इनर लेअर आहे. पॅरल टू एक्स वाय, एक्स वायला पॅरल असणारा हा लेअर आहे. ॲट अ डिस्टन्स, आपल्याला माहिती डिस्टन्स किती आहे त्याचे, इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. कारण ते सर्फेस फिल्म्ससाठी आपण जिथपर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह होतं तिथपर्यंत आपण घेतलेला होता. म्हणजे एक्स एची जी रेंज आहे, एची जी लेंथ आहे, ती रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढी असेल. हिन्स द सेक्शन एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश नियर द सर्फेस ऑफ लिक्विड ॲक्ट ॲज अ सर्फेस फिल्म, आणि म्हणून हा सर्फेस फिल्म एवढा काय होईल, ॲक्ट होईल. हिन्स द सेक्शन, बघा एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश नियर द सर्फेस ऑफ लिक्विड, सर्फेस ऑफ लिक्विडच्या नियरची फिल्म आहे, ॲक्ट ॲज अ सर्फेस फिल्म. कारण तिला आपण सर्फेस फिल्म स्टडी केला तेव्हा लिहून समजूनच घेतलं होतं की सर्फेस फिल्म आहे. अजून आता खऱ्या अर्थानं पिकअप पकडेल ती थिअरी. ओके, हे पण वाक्य आपलं अगोदर झालं होतं की ही जी काही आहे ती कशी ॲक्ट होते, सर्फेस फिल्मसारखी ॲक्ट होते या टॉपिकच्या वेळेस. आता आपण खऱ्या अर्थानं एक एक टॉपिक समजून घेऊ. आता या पूर्ण फिगरमध्ये ना तीन प्रकारचे मॉलिक्युल्स आपल्याला दिसतात, ए बी सी. याचा अर्थ असा नाही आहे की हे तीनच मॉलिक्युल्स याच्यामध्ये, याच्यामध्ये करोडो अरब मॉलिक्युल्स असतील. एवढ्या बिकरमध्ये जर का पाणी असलं तर करोडो अरबमध्ये काय असतील, मॉलिक्युल्स असतील. परंतु त्याचे ते जे करोडो अरब, सपोज 3 कोटी मॉलिक्युल्स आहे असं आपण पकडू अंदाजे. हां, खरं तर 1 इंच पाण्यामध्ये 1 कोटी, 1 इंच पाण्याच्या थेंबात 1 कोटी मॉलिक्युल्स असतात. म्हणजे 3 कोटी ॲटम, H2O म्हणजे 2 ॲटम हायड्रोजनचे 1 ऑक्सिजनचा, म्हणजे 1 इंचामध्ये 3 कोटी ॲटम आणि 1 कोटी मॉलिक्युल्स असतात 1 इंच पाण्याच्या थेंबात. हां, मग याच्यात तर खूपच असतील, पण मी एक उदाहरण देण्यासाठी तुम्हाला असं सांगितलं की बाबा 3 कोटी मॉलिक्युल्सचे असं पकडू. तर 1 कोटी मॉलिक्युलचं रिप्रेझेंटेशन हा मॉलिक्युल्स करतो आहे असं पकडू आपण. रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, 1 कोटी मॉलिक्युल्स असे आहे जे संपूर्णरित्या त्या लिक्विडमध्ये इनर साईडला आहे. ओके, हे वाक्य बघा लक्षात ठेवा. 1 कोटी मॉलिक्युल्स हा मॉनिटर आहे,
म्हणजे ए मॉलिक्यूल्स असं दाखवतोय की मी सर्व अशा मॉलिक्यूलची माहिती देईल की ते कम्प्लीटली या फ्लुइडच्या बीकरमध्ये आहे. ओके, गेटिंग? देन बी मॉलिक्यूल्स अशा 1 कोटी मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन करतो आहे, म्हणजे प्रतिनिधित्व करतो आहे, की ज्याच्यामध्ये फक्त त्याची मान काय, त्याची मान काय वरती आहे, म्हणजे थोडासा तो वरती आहे. बघा, म्हणजे असे भरपूर मॉलिक्युल्स असतील की त्याचा काही जो काही पार्ट आहे स्पिअरचा, मॉलिक्युल स्पेरिकल आहे, तो स्पेरिकल पार्ट ह्या पाण्याच्या वरती असेल. ओके, फक्त मानेसारखं. आणि काही जे इथं अर्धा मॉलिक्युल्स वरती असेल, असे 1 कोटी मॉलिक्युल्स आहे. म्हणजे 1 कोटी मॉलिक्युल्स असे की सपोज ते पूर्ण कम्प्लीटली आत आहे, बी मॉलिक्युल्स आहेत थोडंसं त्याची मानवरती, तसे त्याचं रिप्रेझेंटेशन बी मॉलिक्युल करतो आहे. आणि सी मॉलिक्युल जो आहे तो त्याचा अर्धा भाग जो आहे स्पिअरचा, हाफ स्पेरिकल पार्ट, म्हणजे अर्धी बॉडी त्याची, ती सरफेसच्या वरती. असे 3 कोटी मॉलिक्युलचं 3 मॉलिक्युल्स काय करताय, रिप्रेझेंटेशन करताय. म्हणजे तीनच मॉलिक्युल आहे का बेटा इथे? नाही, तिथे खूप सारे मॉलिक्युल्स आहे. अजून याच्यात सी डी ई भरपूर करू शकतो आपण, पण मेनली हे 3 प्रकारे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. ओके, आता काय होतं बघूया. मग आपण आता पहिल्या मॉलिक्युलची माहिती घेऊ, अबाउट द मॉलिक्युल ए. कारण आपल्याला सरफेस टेन्शन सिद्ध करायचं आहे, म्हणजे ह्या फिल्मला खाली खेचलं जातं आहे. आलं लक्षात? हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजे ह्या फिल्मला खाली खेचलं जातं आहे, म्हणजे सरफेसवर टेन्शन येतं आहे, हे सिद्ध करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मॉलिक्युलर थिअरी चालली. आर यू गेटिंग? मग ए हा काय दाखवतो आपण ते बघूया. आता अबाउट द मॉलिक्युल ए, सच दॅट अ मॉलिक्युल ए इज डीप इन साईड द लिक्विड. हा डीप इन साईड द लिक्विड आहे. ओके, ॲज अ रिझल्ट मॉलिक्युल ए इज ॲक्टेड अपॉन बाय कोहेसिव्ह फोर्स इन ऑल डायरेक्शन. दस द नेट कोहेसिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्युल ए इज वॉट? 0. बघा, ए जे मॉलिक्युल्स आहे ना ते कम्प्लिटली आत आहे, आणि ह्या मॉलिक्युलच्या आजूबाजूला त्याचे सेमिलर मॉलिक्युल्स आहे. म्हणजे सपोज हे या बीकरमध्ये आपण वॉटर जर घेतलं, तर या वॉटर मॉलिक्युलच्या आजूबाजूला इथे कोणते मॉलिक्युल्स असतील? वॉटर मॉलिक्युल्सच असतील. म्हणजे मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स असतील. आणि मेन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स असलं का त्याच्यामध्ये जे फोर्स असतं त्याला काय म्हणतात? कोहेसिव्ह फोर्स म्हणतात. कारण वॉटर वॉटर मॉलिक्युल्समधलं ॲट्रॅक्शन असेल. आणि हे सर्व आजूबाजूचे जे मॉलिक्युल्स आहे ह्या मॉलिक्युल्सला सारख्या फोर्सने सर्वीकडे खेचतात. ओके, म्हणजे आता मी एक काम केलं, ही एक बॉडी मी हिला इकडे खेचतो आहे, पण त्याच वेळेस याला इकडे खेचतो आहे, असं दोघीकडून दोघी फोर्स मी अप्लाय केले. आता काय होतं आहे, ती जागा बदलवते का? नाही. अजून इकडून 2 जणांनी खेचलं असतं, या साईडने खेचलं असतं. बघा ही डायग्रामच्या दाखवत, म्हणजे हा मॉलिक्युल जो आहे तो सर्व मॉलिक्युल्सनी सारख्याच फोर्सने खेचला जातो. म्हणजे रिझल्टन फोर्स त्याच्यावर काय ॲक्ट होतं? 0 ॲक्ट होतो. आणि हा जागा बदलवत नाही, हा आहे तिथेच राहतो. आर यू गेटिंग नाऊ? म्हणजे मॉलिक्युल्स ए हा त्याची पोझिशन बदलवणार नाही, कारण त्याच्या आजूबाजूला त्याच्यासारखेच वॉटर मॉलिक्युल्स आहे. आणि त्याच्यासारखे वॉटर्स मॉलिक्युल्स असल्यामुळे त्याच्यावरती सेम फोर्स ॲक्ट करतील. आणि ते सेम फोर्स ॲक्ट केल्यामुळे त्याच्यावर जे काही फोर्स ॲक्ट होईल ते काय असेल? 0 असेल. ओके, म्हणजे थोडक्यात ए हा मॉलिक्युल्स आपल्या जो काही सरफेस टेन्शनचा भाग आहे त्याच्यात पार्टिसिपेशन घेत नाही आहे. ओके, कारण त्याच्यावर ॲक्ट होणारे रिझल्टन फोर्स किती आहे? 0 आहे, हे सिद्ध झालं. ओके, उदाहरणार्थ आपण एक काम करूया, घरामध्ये एखादा लहान मुलगा आहे, तो छान काम ऐकतो, झारे पाणी घेऊन ये, झा चहा घेऊन ये. मग एक जण बघतो, अरे आता काम ऐकतो आहे, त्याला अजून दुसरं पण काम सांगतो, त्याचं पण ऐकतो, तो तिसऱ्या पण सांगतो. असं करत करत त्याने सर्वांनी त्याला काम सांगितलं की डायरेक्ट तो खाली बसून जातो. लग्नामध्ये कार्यक्रमात तुम्हाला एक गोष्ट कळत, शक्यतो अशा गोष्टी घडतात, तर त्याच्यावर आता कोणाचाच फोर्स ॲक्ट होत नाही, तो आता कोणाचाच ऐकणार नाही. तुम्ही पण असं केलं असेल बघा, डायरेक्ट खाली बसून जातो.
म्हणजे ह्या ए मॉलिक्यूलच्या आजूबाजूला सर्व त्याचे सिमिलर मॉलिक्यूल्स फोर्स असल्यामुळे त्याला कोहेझिव्ह फोर्स म्हणतात आणि ते सारखे खेचल्यामुळे हालतच नाही, हाय त्याची जागा तिथेच असते. म्हणून द दज नेट कोहेझिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल इज व्हॉट झिरो, त्याला नेट म्हणतात. ओके, कारण कसं आहे, आता हा मी इकडे फोर्स ॲक्ट करतो, ओके इकडे चालला जाईल तो, पण इकडे पण मी असं फोर्स ॲक्ट केलं तर दोघी फोर्स ॲक्ट होत आहे जोरात, परंतु बॉडी हलत नाही आहे, म्हणजे नेट फोर्स झिरो झाला. ओके, एबद्दलची स्टोरी तुम्हाला कळाली. आता म्हणजे एसारखे जेवढे पण मॉलिक्युल्स असतील ना, त्यांच्यावर रिझल्टंट कोहेझिव्ह फोर्स झिरो ॲक्ट होतो आहे आणि ते तिथल्या तिथेच असतं. म्हणजे एचं आपल्याला कळून गेलं की बाबा एचं पार्टिसिपेशन काही नाही. मग आता अबाउट द बी, मॉलिक्यूल बी लाईज विथ इन द व्हॉट सरफेस. बघा आता बी हा कुठे लाईज होतो आहे, सरफेसमध्ये लाईज होतो आहे. ओके, बी हा सरफेसमध्ये लाईज होतो आहे, आपल्याला फिगर लागणारच आहे. सरफेस लेअरमध्ये लाईज होतो अँड बिलो द फ्री सरफेस, ह्या फ्री सरफेसच्या आत येतो. बघा आत बिलो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड लार्जर पार्ट ऑफ इट्स स्पियर इन्फ्लुएन्सेस इनसाइड द लिक्विड अँड स्मॉलर पार्ट इन इज इन व्हॉट एअर. ओके, म्हणजे तिच्यातला जो स्मॉलर पार्ट आहे हा कुठे इन्क्लूड झाला, एअरमध्ये, आणि लार्जर पार्ट जो आहे स्मॉलर पार्ट ऑफ बी इन एअर आणि लार्जर पार्ट ऑफ बी इन इन लिक्विड. ओके, अगोदरच सांगितलं त्याचं डोकं बाहेर आहे बाबा, म्हणजे आत पूर्ण शरीर जे आहे त्याचं बाकीचं ते पूर्ण लिक्विडमध्ये. ओके, बिलो द फ्री सर्फेस ऑफ लिक्विड लार्जर पार्ट ऑफ द स्पियर इन्फ्लुएन्सेस इनसाइड द लिक्विड अँड स्मॉलर पार्ट इज इन व्हॉट एअर. ड्यू टू धीस अ स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेझिव्ह फोर्स ॲक्ट ऑन द लिक्विड मॉलिक्यूल. ड्यू टू धीस अ स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेझिव्ह फोर्स ॲक्ट ऑन द व्हॉट लिक्विड मॉलिक्युल्स. आता काय होतं बघा, आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल कसं, तुमचा फ्रेंड्स आणि तुम्ही गप्पा मारताय. ओके, शक्यतो हा जो प्रकार आहे हा तुमच्या घराच्या गेटजवळ घडतो. तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स, हे तुमचं घर आहे, तुम्ही इथे गेटजवळ उभे राहतात, तुमचा मित्र इथे गेटच्या बाहेर उभा राहतो. ओके, आणि तुमच्या गप्पा मारणं चालू आहे. अर्धा तास झाला, एक तास झाला, चालू आहे, मोठ्या मोठ्या नाचणं चाललं आहे, घरात कामं चालले, एक्झामचे दिवस आहे, मग घरातून आवाज येईल, पिंट्या इतक्या वेळ झाला गप्पा करतोय, अभ्यास केव्हा करशील. मग आता थोड्या वेळ तो पाच मिनटं मग डायरेक्ट घरातून आवाज येतो, आता खायला नाही भेटणार, घरातून बाहेरच चालला जा, मग तो डायरेक्ट गप्पा मारतो तो. मग आता तुम्ही डायरेक्ट आहे ना घरात येतात, मित्राला सांगता बाय 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 निघतो लवकर आता. ओके, कारण तुम्ही आणि तुमची फॅमिली हे एकाच याच्यातले, म्हणजे कोहेझिव्ह फोर्स आहे. तुम्ही असं म्हणता का ठीक आहे घरात मी येतं, मी चाललो याच्याबरोबर, आता मी याच्याकडेच राहतो, नाही हा बाहेरचा सबस्टन्स आहे, म्हणजे तुमच्या आणि तुमच्या घरामध्ये कोहेझिव्ह फोर्स आहे आणि तुम्ही आणि तुमचा मित्र यांच्यामध्ये ॲडेझिव्ह फोर्स आहे, हाय फ्रेंडशिप. पण स्ट्रॉंग कोणतं आहे, कोहेझिव्ह फोर्स जे स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा, ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा. ओके, जे कोई मग इथे जे आहे ना, हे बीला त्याचे सर्वे सेम
फॅमिली मेंबर बोलवताय खाली, म्हणून बीजकोळी जू फोर स्ट्रॉंग आहे. आणि इथून हा मित्रासारखं बाहेर एअरचे मॉलिक्युल्स त्याला बोलवतात ते नाही, म्हणजे हा खाली खेचला जाईल, म्हणजे रिझल्टंट फोर्स जे ना बीच डाऊनवर्डला राहील. वरचं फोर्स ॲडेझिव्ह राहील, इथलं फोर्स ॲडेझिव्ह, इथलं कोहेझिव्ह, म्हणून खेचला जाईल तो जसे तुम्ही खेचले गेल्या ते तसे. ओके फ्रेंड्स, मग हे वाक्य आता तुम्हाला कळेल. ड्यू टू दिस स्ट्रॉंग डाऊनवर्ड्स कोहेझिव्ह फोर्स ॲक्ट ऑन द लिक्विड मॉलिक्युल. स्ट्रॉंग डाऊनवर्ड फोर्स, डाउनवर्ड फोर्स आहे, डाउनवर्ड फोर्स. द एडेसिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द बी मॉलिक्युल ड्यू टू एअर मॉलिक्युल्स इन अबव विथ इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज वॉट वीक. हे स्ट्रॉंग फोर्स असेल, हे वीक असेल, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. इट पॉइंट्स अपवर्ड्स ॲज अ रिझल्ट मॉलिक्युल बेट बी गेट मॉलिक्युल बी गेट अट्रॅक्टेड इन साइड द व्हॉट attracted inside the liquid. Okay? म्हणजे अशा प्रकारे बी हा आतल्या बाजूनी अट्रॅक्ट होतो. म्हणजे फ्रेंड्स तुम्हाला एक गोष्ट कळाली, एवर कोणताच फोर्स ॲक्ट नाही होत. ए सारखे करोडो असतील तर ते बिलकुल त्यांच्यावर फोर्स ॲक्ट नाही होत, पण बी सारखे जे असतील ते डाऊनवर्ड खेचले जातात, कारण त्या सरफेस प्लेनवर आहे. आणि सर्फेस प्लेनवर हे डाऊनवर्ड फोर्स काम करत आहे ना, म्हणजे सर्फेस प्लेनवरचे सर्वेच्या सर्वे मॉलिक्युल्स हे खालच्या बाजूला खेचले जातील. म्हणजे पाणी दिसत असलं तुम्हाला तर तिच्यात आत क्रिया चालू असते, पाण्याच्या वरच्या सर्फेसचे सर्वे मॉलिक्युल्स हे आतले मॉलिक्युल्स त्यांना आत खेचत असतात. आत खेचल्यामुळे त्याच्यावर ताण येतो, दॅट टेन्शन येतं, दॅट इज नोन ॲज व्हॉट सर्फेस. सर्फेसवर येणारं टेन्शन की ते आतले मॉलिक्युल्स त्याला खेचत आहे, दॅट इज नोन ॲज सर्फेस टेन्शन. तेच आपण बघतो. मग आता बीचं सर्व झालं, एचं झालं, बीचं झालं, आता आपण पुढचं अर्थात सीचं डिस्कशन असणार आहे. आता म्हणून मी त्या नोट्स तयार करतो ना त्या सर्वात पॉवरफुल आहे. आणि बघा आता मी नेहमी सांगतो की तुम्ही बोर्ड एक्झामला काय करा, इम्पॉर्टन्स द्या. बोर्ड्स एक्झामला जर तुम्ही इम्पॉर्टन्स दिलं नाही तर काम कसं होईल, जमणार नाही. ओके, कारण आता ह्यावर्षी जे कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होण्याची जी शक्यता कमी, आणि ज्यांनी बोर्ड एक्झामकडे दुर्लक्ष केलं असेल त्याला काय होईल, आता 12वीमध्ये मार्क्स कमी मिळतील. आणि ॲडमिशन घेताना 12वीच्या ग्रुपच्या मार्कांवर ॲडमिशन होण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे. खरा कन्सेप्ट यामध्ये असतो आला. म्हणून मी सांगतो, आता आपण मागच्या वर्षी आपल्या स्टुडंटनी 12वीला पण खूप चांगलं महत्त्व दिलं, आता त्यांना 12वीला सर्वांना चांगले पर्सेंटेज मिळणार आहे, आणि या चांगल्या पर्सेंटेजमुळे ते काय करू शकतील, चांगले मार्क्स मिळवू शकतील, आणि चांगल्या ठिकाणी जागा त्यांची बुक होईल इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजला. तर फ्रेंड्स, अबाउट व्हॉट मॉलिक्युल सी, तर हा जो सी जो मॉलिक्युल्स आहे याचा हाफ पार्ट वरती आणि हाफ पार्ट खाली. ओके, म्हणजे एअर मॉलिक्युल्समुळे अट्रॅक्ट होईल हाफ पार्ट, आणि त्याच्या सेल्फ सिमिलर सबस्टन्सच्या मॉलिक्युल्समुळे हाफ पार्ट अट्रॅक्ट होईल. अर्थात कोहेझिव्ह फोर्स जास्तच असेल, म्हणजे सीसाठीसुद्धा डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होईल, आणि म्हणून सीसुद्धा खालच्या बाजूने काय होईल, अट्रॅक्ट केला जाईल आणि सर्फेसवर टेन्शन येईल. द सेम होल्ड फॉर मॉलिक्युल सी, सेम गोष्ट त्याच्या मॉलिक्युल सीसाठी, विच लाईज एक्झॅक्टली ऑन द फ्री सर्फेस ऑफ द व्हॉट लिक्विड. हाफ ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन व्हॉट एअर अँड हाफ इन द व्हॉट लिक्विड. हाफ जो आहे तो वरती असेल आणि हाफ कुठे असेल, खाली असेल. द नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स विथ इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्युल सी अबाउ द फ्री सर्फेस ऑफ द लिक्विड इज मच लेस दॅन द मॉलिक्युल्स ऑफ अ लिक्विड मॉलिक्युल्स विथ इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स दॅट लाईज विथ इन द व्हॉट लिक्विड. म्हणजे काय, द नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स विथ इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्युल सी, सीच्या मॉलिक्युल्सशी जे एअरचे मॉलिक्युल्स असतील ते
कुठे येते, अबाउट द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज मच लेस दॅन नंबर ऑफ लिक्विड मोलिक्युल्स विथ इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स दॅट लाईज विथ इन द लिक्विड. इथे त्या मानाने जास्त मोलिक्युल्स असतील आणि ह्या सर्व मोलिक्युलचं कोहेसिव्ह फोर्स काय असेल, जास्त असेल. दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ एअर इज लेस दॅन दॅट ऑफ द व्हॉट लिक्विड. बघा, हे तर कोहेसिव्ह फोर्स अट्रॅक्ट कसं करतं आहे, पण वरती एअरच्या मोलिक्युलची संख्यासुद्धा कमी असेल लिक्विडच्या मोलिक्युलपेक्षा, कारण एअरची डेन्सिटी जी आहे ती लेस असेल लिक्विडपेक्षा. याचा अर्थ काय होतो, म्हणजे जेवढा एरियामध्ये एअरचे मोलिक्युल्स असतील तेवढ्याच एरियात लिक्विडच्या मोलिक्युल्सची संख्या जास्त असेल, म्हणून जास्ती फोर्स असेल आणि तो खालच्या बाजूला खेचला जाईल. द ॲडेसिव्ह फोर्स ट्राईंग टू पुल द मोलिक्युल्स अबव द लिक्विड, हे जे एअर मॉलिक्युल्स आहे याला वरती खेचण्याचा प्रयत्न करत आहे. टू पुल द मॉलिक्युल्स अबाव द लिक्विड सर्फेस इज मच वीकर दॅन द व्हॉट कोहेसिव्ह फोर्स दॅट ट्राईज टू पुल द मॉलिक्युल्स इन साईड द लिक्विड सर्फेस, हे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. पण ॲडेसिव्ह फोर्स आहे आणि हे जे कोहेसिव्ह फोर्स आहे हे स्ट्रॉंगर असेल, थोडक्यात हा मॉलिक्युल्स वरती खेचला जात नाही तर खाली खेचला जाईल. ॲज अ रिझल्ट मॉलिक्युल्स सी ऑल्सो गेट द व्हॉट अट्रॅक्टेड इन साईड द व्हॉट लिक्विड, आणि तो इनसाईड लिक्विडमध्ये काय होईल, अट्रॅक्ट होईल. दस ऑल मॉलिक्युल्स इन द सर्फेस फिल्म्स आर ॲक्टेड अपॉन बाय अन अनबॅलन्स्ड नेट कोहेसिव्ह फोर्स डायरेक्टेड इन टू द लिक्विड, आणि अशा प्रकारे हे सर्वेच्या सर्वे जे मॉलिक्युल्स हे सर्फेस फिल्मवरचे बी टाईपवाले म्हणा सी टाईपवाले म्हणा, हे सर्वेच्या सर्वे खालच्या बाजूने अट्रॅक्ट होतील आणि हा जो काही सर्फेस आहे या सर्फेसवर ताण येईल, कारण या सर्फेसवर जे सर्वेच्या सर्वे मॉलिक्युल्स खालच्या बाजूला खेचले जात आहे. देअरफोर द मॉलिक्युल्स इन द सर्फेस फिल्म्स आर पुल्ड इन साईड द लिक्विड, म्हणजे सर्फेस फिल्मवर जे सर्वेच्या सर्वे मॉलिक्युल्स हे पुल इन साईड म्हणजे आत लिक्विडच्या साईडने खेचले जातील. ओके, आणि हीच खऱ्या अर्थानं काय थेअरी आहे. अँड धीस मिनिमाइज द व्हॉट टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द सर्फेस फिल्म, ॲज अ रिझल्ट सर्फेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन. ओके, आणि हे सर्वेच्या सर्वे मॉलिक्युल्स आतल्या मॉलिक्युल्सकडून खेचले जातात, त्याच्यामुळे इथल्या मॉलिक्युलची संख्या काय असेल, कमी असेल, आणि सर्फेस फिल्म नेहमी अंडर टेन्शनमध्ये असेल, तणावात असेल, कारण खाली सर्वेतीला काय करत आहे, त्या मॉलिक्युल्सला खालचे मॉलिक्युल खेचत आहे. म्हणजे सर्फेस टेन्शन या मॉलिक्युल्सनुसार आपण एक्सप्लेन केलं की एखाद्या लिक्विडला सर्फेस टेन्शन कसं काय असतं, तर सोपी गोष्ट आहे की त्या लिक्विडमधले सर्व मॉलिक्युल्स त्याला काय करतात, आत खेचतात. आणि हे समजवण्यासाठी आपण या सर्व मॉलिक्युलचे तीन पार्ट्स पाडले होते. द सर्फेस फिल्म ऑफ लिक्विड बिहेव्ज लाईक अ स्ट्रेज इलॅस्टिक मेम्ब्रन्स, म्हणून ही सर्फेस फिल्म जी ना कशी बिहेव्ज होते, स्ट्रेज इलॅस्टिक मेम्ब्रन्स. दिस टेन्शन इज नोन ॲज व्हॉट, सर्फेस टेन्शन, आणि याला म्हणतात सर्फेस टेन्शन, कारण हे इलॅस्टिक मेम्ब्रन्स कसं इलॅस्टिक कसं खेचतो आपण, तशी सर्फेस फिल्म जी ना इलॅस्टिक मेम्ब्रन्ससारखी खाली खेचली जाते आणि त्याच्यासारखी ॲक्ट होते. सर्फेस फिल्म ऑफ लिक्विड बिहेव्ज लाईक अ स्ट्रेज इलॅस्टिक मेम्ब्रन्स, दिस टेन्शन इज नोन ॲज व्हॉट, सर्फेस टेन्शन. तुम्ही एखादा कापड ताणला किंवा कागद ताणला तर बघा ताण आल्यावर वेगळ्या प्रकारे ताणला जातो तो. ओके, म्हणजे आपण जर घेतला आता हा पेपर घेतला आणि पेपरला आपण असा खेचला बघा, याच्यावर ताण येईल, असा तो लिक्विड सर्फेस स्ट्रेस होतो. धीस फोर्स ड्यू टू द टेन्शन ॲक्ट ॲज व्हॉट, टँजेन्शियल टू फ्री सर्फेस ऑफ लिक्विड, आणि याला टँजेन्शियल फ्री सर्फेस ऑफ लिक्विड असं म्हणतात. द फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन ॲक्ट अ टँजेन्शियल फ्री सर्फेस ऑफ अ लिक्विड, फ्री सर्फेस ऑफ अ लिक्विड मीन्स थोडक्यात जे फोर्स आहे सर्फेस टेन्शनचं, द फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन या सर्फेस ॲक्ट टँजेन्शियल टू द फ्री सर्फेस ऑफ लिक्विड. म्हणजे तुम्ही बघा आता हे लिक्विड आहे, लिक्विडचं सर्फेस आहे. ओके, तर त्याच्यावर अशी लाईन ड्रॉ करून केली तर टँजेन्शियल लाईन येईल. ओके, म्हणून द फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन ॲक्ट टँजेन्शियल टू द फ्री सर्फेस ऑफ अ लिक्विड. मग फ्रेंड्स आता आपण
एक काम करूया, सरफेस टेन्शन चे डेफिनेशन तयार करूया आणि सरफेस टेन्शनचं सरफेस एनर्जी बरोबर काय रिलेशन आहे ते पण घेऊया. सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, मग सरफेस टेन्शनची गोष्ट कळाली आपल्याला. द टँजेशनियल फोर्स बघा, ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. ओके, टँजेशनियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज टँजेशनियल फोर्स. मग आता आपण याला समजून घेऊया की कसं असेल ते. सपोज लिक्विडचा सरफेस आहे, मग आपण एक लाईन ड्रॉ केली. ओके, मग ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ह्या लाईनला स्ट्रेच करणारं फोर्स दोघी साईडला असेल, हे झालं फोर्स. ही लाईन पी क्यू ही डायग्राम तयार केलेली इथे. म्हणजे धीस टँजेशनियल फोर्स, धीस फोर्स पर युनिट लेंथ, ह्या लाईनची जी लेंथ असेल 10 सेंटीमीटर असेल तर 1 सेंटीमीटर म्हणून पर युनिट लेंथ. ऑन बोथ साईड्स ऑफ इन इमॅजिनरी लाईन, ही इमॅजिनरी लाईन काढली आपण आणि दोघी ह्या लाईनच्या इमॅजिनरी लाईनच्या दोघी साईडला ड्रॉन ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज व्हॉट, सरफेस टेन्शन. SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज, याचं युनिट काय असेल, फोर्सचं न्यूटन आणि लेंथचं काय मीटर. ओके, आणि याचं जर तुम्हाला सरफेस टेन्शनचं डायमेन्शन काढायचं असेल तर फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला काढावं लागेल आणि अपॉन लेंथने त्याला काय करावं लागेल, डिवाईड करावं लागेल. तर तुम्हाला भेटेल m^1, l^0, t^-2. याच्यामध्ये डिटेल जात नाही कारण डायमेन्शन सगळ्यांना काढता येतं. फोर्सचं डायमेन्शन काढावं लागेल आणि लेंथचं डायमेन्शन काढावं लागेल. आपण युनिट पण काढलेलं आहे, म्हणजे सरफेस टेन्शनची डेफिनेशन पण तुम्हाला चांगल्या प्रकारे कळली आहे की टँजेशनल फोर्स, दिस इज द टँजेशनल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साईड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन, इमॅजिनरी लाईनच्या दोघी साईडला ॲक्ट होतं ते लाईन, ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, हा लिक्विडचा वरचा सरफेस आहे, आत लिक्विड आहे, लिक्विडचा वरचा सरफेस आहे त्याच्यावर आपण ती लाईन ड्रॉ केलेली, ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन्स. त्याचा फॉर्म्युला पण आपण घेतला, म्हणजे मोलिक्युलर थेअरीनुसार आपण सरफेस टेन्शन समजून घेतलं. ओके, त्याचं युनिट ओके, त्याचं युनिट बघितलं, त्याचं डायमेन्शन पाहिलं. आता त्यावर आधारित आपण एक काय करू, एक प्रॉब्लेम सॉल्व करू. ओके, मग प्रॉब्लेम आता एक्झाम्पल नंबर, प्रॉब्लेम नंबर 4 आपला, एक्झाम्पल म्हणा का प्रॉब्लेम म्हणा. अ बीकर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर इज फिल्ड विथ वॉटर. ओके, एक बीकर आहे, एक बीकर आहे आणि त्या बीकरमध्ये आपण काय घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. एक बीकर आहे आणि त्याचा जर का रेडियस घेतला तुम्ही तर किती आहे, 10 सेंटीमीटर. फिल्ड विथ वॉटर, वॉटरने भरलेलं आहे त्याला. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन एनी डायमेट्रिकल लाईन, कोणती पण डायमेट्रिकल लाईन, अशा खूप साऱ्या डायमेट्रिकल लाईन्स बनतात ना, ओके, एनी डायमेट्रिकल लाईन
on its surface. Surface tension of water is what? 0.07 न्यूटन पर मीटर. मग फ्रेंड्स आता एक खास गोष्ट आहे काय की आपल्याला ही जी रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि डायमेट्रिकल लाईन्स वर काढायचे म्हणजे 10 × 10 + 10 म्हणजे 20 सेंटीमीटर करावं लागेल. म्हणजे एल जर काढायचं असेल मला तर मल्टिप्लाय बाय 10 सेंटीमीटर करावं लागेल म्हणजे किती आलं आहे 20 सेंटीमीटर 0.2 मीटर आणि टेन्शन किती आहे 0.075 न्यूटन मीटर हे टेन्शन दिलेलं आहे आपल्याला. ओके मग आता आपल्याजवळ आला फॉर्म्युला टेन्शन इज इक्वल टू एफ ऑफ वन एल. एफ किती येईल टी इंटू एल. ओके कारण सरफेस टेन्शनचा काय आला आपला फॉर्म्युला झालेला होता. बट एफ काढायचं तर एल तिकडे चालला जाईल. टीची किंमत किती आपल्याकडे आता 0.075 आणि एल किती आलेलं आहे कारण सेंटीमीटरचं कन्वर्शन कशात केलं होतं आपण मीटरमध्ये कन्वर्शन केलं होतं 0.2 आलेलं आहे. दोघींचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला भेटेल 0.015 दॅट इज इट इज कन्वर्टेड इन टू वॉट 1.5 × 10⁻²⁺ न्यूटन. ओके फ्रेंड्स अशा प्रकारे आपण त्या बीकरवर डायमेट्रिकली सरफेस टेन्शन ऑफ वॉटर 0.075 असताना ॲक्ट होणारा फोर्स काढलेला आहे. ते किती आलेलं आहे 1.5 × 10⁻²⁺ न्यूटन एवढं ते फोर्स आलेलं आहे. ओके आपला जो टॉपिक होता तो इथे आजचा कव्हर झालेला आहे. मग आपलं आता काम आहे की आपण आतापर्यंत काय काय लर्न केलं ते बघायचं. मग आपण सुरुवात केली होती सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरीनुसार. ओके आणि ती जी थेअरी आहे या डायग्रॅमवरून आपण क्लिअर समजून घेतली की हा जो सरफेस फ्लेम आहे अंडर टेन्शन असेल नेहमी. ओके ह्या मॉलिक्युलच्या वर्ड्समध्ये मॉलिक्युलच्या टर्म्समध्ये आपण ती थेअरी समजून घेतली. हे पूर्ण ABC मॉलिक्युलचं आपण डिस्कशन करून मॉलिक्युलर थेअरी समजून घेतली. म्हणजे सरफेस टेन्शन झाल्यावर आपण सरफेस टेन्शन या फिजिकल क्वांटिटीला काय केलं डिफाईन केलं की सरफेस टेन्शनची थेअरी आली बाबा आपल्याजवळ पण सरफेस टेन्शनला कसं काय डिफाईन करणार मॉलिक्युलर थेअरीनुसार. तर इमॅजिनरी लाईन जी असेल त्या लाईनवर दोघी साईडला ॲक्ट होणारं जे काही फोर्स असेल ते फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे सरफेस टेन्शन आणि त्याचं युनिट बघितलं आपण न्यूटन पर मीटर. त्याचं डायमेन्शन पण आपण काय केलं काढलं आणि त्यानंतर आपण मग हा प्रॉब्लेम सॉल्व केला की एक बीकर 10 सेंटीमीटर रेडियसचं जर का वॉटरने फिल्ड केलं असेल तर फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन एनी डायमेट्रिकली लाईन ऑन इट सरफेस तुम्हाला काढायचं आहे जेव्हा सरफेस टेन्शन वॉटरचं किती असेल 0.075 न्यूटन पर मीटर असेल आणि ते आपण काढलं फोर्स ते किती झालं 1.5 × 10⁻²⁺ न्यूटन इतकं आलेलं आहे. ओके फ्रेंड्स तर इथे आपण थांबूया. पुढचा टॉपिक असतो आहे आपला सरफेस एनर्जीचा तो आपण